स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात काय घडलं हे आपण पाहणार आहोत. इकडे कोल्हापूर रत्न 2023 पुरस्कार सोहळा सुरू असतो. कोल्हापूर रत्न सोहळ्यामध्ये गौरी आणि जयदीपची खूप वाहवाहा केली जाते. हे शालिनी आणि त्यांना बघवत नसतं. पुरस्कार सोहळ्याचे मानकरी गौरी आणि जयदीप ठरलेले असतात. नंदिनी गृह उद्योग कसा सुरू केला त्यामागील माई आणि दादांची धडपड हे सगळं अँकर सांगत असतात. अँकर म्हणतात की नंदिनी गृह उद्योग माई आणि दादांनी सुरू केला आणि त्यांच्या मागे गौरी आणि जयदीप यांनी त्यांना हात दिला. गौरी आणि जयदीपचे कौतुक मात्र इकडे शालिनी आणि देवकीला पाहवत नसते. तेव्हा अँकर म्हणतात की माई तुम्ही दोन शब्द बोला. तेव्हा माई मंचावर जातात आणि जयदीप आणि गौरीचं खूप कौतुक करतात. माई सांगतात की जेव्हा मला कळलं की जयदीप हा माझा मुलगा नाही तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. पण जयदीप आणि गौरीने हार मानली नाही. त्यांनी नंदिनी गृह उद्योग खूप पुढे नेला. त्यावर जयदीप मंचावर येतो आणि म्हणतो की माझी माई म्हणजे माझा आधारस्तंभ आहे. तुमच्यासारख्या स्त्रियांचा हात आमच्या पदार्थाला लागल्यामुळे आज त्याची चव जगभरात आहे. प्रत्येक महिला ही कुटुंबाचा आधार असते आणि त्या सर्व महिला जर एकत्र आल्या तर त्या काय करू शकतात याचंच मोठं उदाहरण म्हणजे नंदिनी गृह उद्योग. नंदिनी गृह उद्योग आणि शिर्के पाटील यांचं हे नाव अतूट आहे. ज्यांनी शिर्के पाटील आणि नंदिनी गृह उद्योग यांचं कधीही साथ सोडली नाही त्यांना नेहमी पाठिंबा दिला. त्यांच्या आडनावामागे शिर्के पाटील लागत नाही पण त्यांनी आम्हाला कधी एकटं सोडलं नाही. त्यांच्यासाठीच आज मी या तीन खुर्च्या मोकळ्या सोडल्या होत. तेव्हा मात्र उदयला असं वाटतं की जयदीप आपलं नाव घे. इकडे जयदीप दोन नावं घेतो ती म्हणजे शेखर पवार आणि रेणुका पवार. त्या दोघांचीही नावं घेतल्यानंतर इकडे मात्र शालिनीचा जळफळाट होत असतो. देवकी शालिनीला म्हणते की आता आपला पसकाच झाला. तेव्हा जयदीप आग्रह करतो आणि ताई आणि दाजी तुम्ही लवकर मंचावर या असं म्हणतो. देवकी इकडे मात्र शालिनीला त्रास देत असते. तुमचा पसकाच झाला कारण मला माहितीये की ती एक खुर्ची माझ्यासाठी रिकामी आहे कारण मी इतकंही वाईट काही यांच्यासाठी केलेलं नाहीये आणि जे काही केलंय ते तुमच्या सांगण्यावरूनच केलंय हे त्यांना चांगलंच माहिती आहे. त्यानंतर जयदीप तिसरं नाव घोषित करतो आणि म्हणतो की माझी पहिली आई जिने मला जन्म दिला, माझी दुसरी आई जिने मला जोपासलं आणि माझी तिसरी आई म्हणजे जिच्या अंगाखांद्यावर मी खेळलो. त्यावर उदय म्हणतो की ह्याला लईस आया आहेत. जयदीप म्हणतो की जिने मला खाऊ घातलं आणि जिच्या पोटावर मी माझी आई समजून झोपलो. इकडे उदय मात्र कन्फ्यूज होतो तर देवकी शालिनीला म्हणते की हे जे वर्णन चाललंय ते माझं नाही आणि तुमचं पण नाही, मग हे नक्की आहे तरी कोण. आणि अशी आमची सगळ्यांची लाडकी ती म्हणजे अम्मा. इकडे अम्माचे डोळे भरून येतात. अम्माचं नाव घेतल्यानंतर सगळे जण जोरजोरात टाळ्या वाजू लागतात. अम्मा मात्र खूप इमोशनल होते. त्यानंतर जयदीप म्हणतो की शेखरदाजी आता तुम्ही दोन शब्द मनोगत व्यक्त करा. यावर शेखरदाजी मनोगत व्यक्त करतात आणि म्हणतात की आम्ही दोघं साडू भाऊ. यांनी माझ्या प्रामाणिकपणावर प्रचंड विश्वास ठेवला आणि मीही त्यांच्यावर विश्वास ठेवला. इथून पुढं मी आणि माझी अर्धांगिनी आम्ही दोघंही त्यांच्या सुखादुःखात नेहमी साथ देणार असं वचन ते सगळ्यांसमोर जयदीपला देतात. इकडे सर्वजण इमोशनल झालेले असतात. शेखरदाजी म्हणतात की आता जयदीपरावांसोबत मला एक गोष्ट करायची आणि ती म्हणजे काय. सर्वजण शॉक होतात. तर इकडे शेखरदाजी सगळ्यांची मस्करी उडवत म्हणतात की चला आता करा की रंगणांग तकडा. उदय जयदीपला बोलत असतो की मी पण पाठांतर करून आलोय, मला पण मनोगत व्यक्त करायचंय. यावर जयदीप म्हणतो की नाही, आयोजकांनी सांगितलंय तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे. आणि जयदीप गौरीला म्हणजे त्याच्या पत्नीला मंचावर बोलवतो आणि दोन शब्द बोलायला लावतो. इकडे गौरी मंचावर येते आणि ती तिचे दोन शब्द बोलत असते. गौरी जेव्हा मनोगत व्यक्त करत असते तेव्हा सगळ्यांचेच डोळे पाणवते. त्यानंतर सूत्रसंचालन मॅडम स्टेजवर येतात आणि जयदीप आणि गौरीला कोकण रत्न पुरस्काराचे मानकरी ठरवतात. मानकरी ठरवल्यानंतर सूत्रसंचालन मॅडम म्हणतात की आता आपण शिर्के पाटील घराण्याचा एक सुंदर फोटो घेऊया. सर्वजण स्टेजवर येतात. शालिनी आणि देवकी मात्र खाली असतात. त्यावर मॅडम म्हणतात की वा किती सुंदर शिर्के पाटील घराणं दिसते. हा पुरस्कार सोहळा इथेच थांबला नसून हा असाच पुढे सुरू राहणार आहे. पण आता शिर्के पाटील घराण्याची ही मिरवणूक खूप वाजत गाजत धूमधडाक्यात निघणार आहे. मी सर्व प्रेक्षकांना विनंती करते की तुम्ही देखील या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं. इकडे देवकी शालिनीला म्हणते की आता गया. त्यांची शोभायात्रा निघाली आणि इकडे आपली शोभायात्रा. चला आता घरला का इथेच मुक्काम करायचा विचार आहे तुमचा असं देवकी शालिनीला म्हणते. यावर शालिनी म्हणते की होय ग, यांनी माझी चांगली शोभायात्रा केली. हो, माझी शोभाच केली यांनी. शालिनी प्रचंड चिडते आणि ती बाहेर निघून गेल्यानंतर तिथल्या खुर्च्या आणि सगळं अस्तव्यस्त करते. ती प्रचंड रागात आलेली असते. तिला राग अनावर होत. मात्र शालिनी कोणाचंही ऐकत नाही आणि ऐकेल ती शालिनी कसली. उदय आणि देवकी तिला खूप समजावत असतात. शालिनी बाहेर येते आणि तिच्या वडिलांना फोन करते. फोन केल्यानंतर ती म्हणते की पप्पा मला तुमची मदत हवी आहे. ही माणसं कधीच सुधारणार नाही.
शालिनी बोलते की मला या जयदीपला जिवंत सोडायचं नाही, त्याचं काहीतरी करायचं आहे असं ती तिच्या वडिलांना सांगते आणि यासाठीच मला तुमची मदत हवी आहे. तेव्हा शालिनी उदय आणि देवकीला म्हणते की त्या जयदीपला सोडणार नाही मी. चेतन बाबाची करणी आणि जयदीपच्या नाकात पाणी असंच काहीतरी मी करणार आहे. आता नेमका शालिनीचा डाव काय असणार, जयदीपवर शालिनी कोणतं संकट ढकलणार हे येणाऱ्या भागातच पाहायला मिळणार आहे. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.